हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसकडून विभागवार बैठकांचं आयोजन, मुंबई वगळता इतर 42 लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। तुम्ही हरलात तर पावती माझ्या नावावर फाटेल, मात्र मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या। राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका, एसी कूलर आणि पंख्यांना वेग, विजेची दैनंदिन मागणी 26,000 मेगावॅटच्या घरात। पनवेलकरांवर पाणीबाणी, दुरुस्तीच्या कामासाठी शहराचा पाणी पुरवठा 36 तास बंद राहणार। हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार, उत्पादनात मोठी घट, 36,085 हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची पेरणी। नाशिक पोलिसांची ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई, 300 कोटींहून अधिक किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त। ससून रुग्णालयातून पलायन केलेला आरोपी ललित सहा दिवसानंतरही सापडेना, पोलिसांच्या 10 पथकांकडून शोध मोहीम सुरू। दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका। देशात इलेक्ट्रिक कारची विक्री दुपटीनं वाढली, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक कारची विक्री। महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचं नवं अभियान, राज्यातील 1 कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न। राजस्थानातही होणार जातनिहाय जनगणना, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा। हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर गाझापट्टीवर रक्तपात, इस्रायलच्या प्रत्युत्तरात 300 मृत्यू, हजारो जखमी। गगनयान मिशनची तयारी अंतिम टप्प्यात, इस्रोकडून तयारीचे खास फोटो शेअर, महिना अखेरपर्यंत प्रक्षेपण केलं जाण्याची शक्यता। आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सलामीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। बुलेटिनला सुरुवात करूयात आणि आता पाहूयात।